नमस्कार मित्र हो मी घेऊन येत आहे एक बोधकथा कथेचं नाव आहे अति तेथे माती एक मुलगा होता त्याला काजू फार आवडत असे त्याच्या आई त्याला थोडे थोडे काजू खायला देत असे तो मुलगा आईकडे नेहमी जास्त काजू खायला मिळावेत म्हणून नेहमी हट्ट करत असे प्रत्येक वेळी आई त्याला म्हणे नको रे बाळा नको रे बाळा एकाच वेळी जास्त काजू खाऊ नयेत जास्त काजू खाल्लेस तर तुझ्या पोटात दुखेल हे ऐकून मुलगा गप्प बसे पण त्याला आईचे म्हणणे कधीच पटत नसे एके दिवशी त्या मुलाची आई काही कामासाठी बाहेर गेली होती तो मुलगा घरात एकटाच होता मुलांनी धडपड करून धडपड करून काजूची बरणी काढली त्या दिवशी त्याला अडवणारे घरी कुणीच नव्हते त्याने भरपूर काजू खाल्ले दुसऱ्या दिवशी तो मुलगा आजारी पडला त्याच्या पोटात खूप दुखू लागले आपण आईचे म्हणणे ऐकले नाही याचा त्याला खूप पश्चाताप झाला बरं का मित्र हो मोठी माणसे तुमचे हितचिंतक असतात त्यांच्या आज्ञा पाळा